वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अजय भारती ब्लॉग. तर मित्रांनो, माझ्या मागचा धबधबा पाहून तुम्हाला कळालंच असेल आपण कुठं आलोय. तर आपण आलेलो आहोत पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द ह्या गावातील धारेश्वर धबधबा पाहण्यासाठी. तर हा माझ्या पाठीमागे दिसतोय तो आहे धारेश्वर धबधबा. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती आणि हा धबधबा कसा आहे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया. चला आता हा व्हिडिओ आपण सुरू करूया. इथे आहे एक धारेश्वरचं मंदिर आणि हे जे धबधबा निसर्गरम्य असं हे वातावरण आहे तर हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दिवशीखुर्द गावात असलेला धारेश्वर धबधबा. हा निसर्गाची एक अद्भुत देणगीच आहे. पुणे किंवा कोल्हापूरहून सातारा इथे येऊन पाटण मार्गाने दिवशीखुर्द गावात पोहोचता येते आणि इथून हा धबधबा आपण पाहू शकतो. सातारा किंवा पाटणहून स्थानिक बस किंवा ॲटोच्या साह्याने दिवशीखुर्द गावातसुद्धा पोहोचता येते. जर तुमचे स्वतःचे वाहन असेल तर सातारा पाटण मार्गे दिवशीखुर्द गावात सहज पोहोचता येते. गावातून थोडे अंतर चालल्यावर तेथे दिसतो आपल्याला हा धारेश्वर धबधबा. मित्रांनो, आम्ही इथे पोहोचताच आम्हाला पहिल्यांदा या माकडांचं दर्शन झालं. कारण जिथे पर्यटन स्थळ असेल तिथे तुम्हाला ही अशा प्रकारची माकडे नक्कीच पाहायला मिळतील. काही माकडांची पिल्ली तर खूपच छोटी होती. त्या अशा थंड वातावरणात त्यांच्या आईला बिलगून बसलेली होती. हे पाहून एक प्रश्नच पडत होता की एवढ्या मुसळधार पावसामुळे थंडीमध्ये ही माकडे आपलं जीवन कसं व्यतीत करत असतील. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दिवशीखुर्द गावात असलेला हा धारेश्वर धबधबा निसर्गाची एक अद्भुत देणगीच आहे. हा धबधबा पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो. उंचावरून पडणारे पाणी आणि निसर्गाची शांतता यांचे एक अद्भुत आणि अद्वितीय संगम तुम्हाला इथे पाहायला मिळतो. धबधब्याच्या आसपासचा परिसर हिरवळीने आणि सौंदर्याने नटलेला आहे. मुख्य धबधब्याजवळ पोहोचण्याअगोदर सुद्धा असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्याच्याखाली भिजण्याचा आनंद सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, ह्या धबधब्याजवळ खाण्यापिण्याची लिमिटेडच व्यवस्था असल्यामुळे तुम्ही तुमच्याबरोबर स्नॅक्स वगैरे जरूर ठेवा. मित्रांनो, या ठिकाणीचं दुसरं आकर्षण आणि दुसरं महात्म्य म्हणजे याच ठिकाणी पुरातन असे हे शिवमंदिर आहे.
आणि हे शिवमंदिर जे आहे ते नॅचरली ह्या गुहेमध्ये बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे हे बांधीव नसून डोंगराच्या कपारीतच ही मोठी गुहा आहे आणि ह्या गुहेमध्ये हे शिवमंदिर आहे. आणि या मंदिराला खूप असा जुन्या इतिहास आहे. या मंदिराला श्री धारेश्वर मठ मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या मठावर एकूण 33 शिवाचार्य झाले आहेत. त्यापैकी 21 शिवाचार्यांची समाधी येथील गुफेमध्ये आहे. तसेच पूर्वी छत्रपती शाहू महाराज सातारा, इंदोली पाटण चिकुर्डेकर देशमुख सरकार या राजघराणे व सरदार परिवाराचे या मठासाठी मोठे योगदान राहिले आहे. ही अत्यंत प्राचीन गुफा असून इथे श्रीराम, पाच पांडव, विभीषण, हनुमान यांनी लिंगपूजा केलेली आहे असे मानले जाते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया एका पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.